मस्त आपल्या इकडं चिकन कौल फ्राय होतोय. निसर्गाच्या सानिध्यातून आजच्या व्हिडिओची सुरुवात. नमस्कार मंडळीनू, माझं नाव निखिल सकपाल. थेट दाबोळ धक्क्यावरून मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. आज म्हणजे कालची व्हिडिओ बघितलात, आजोळात पालखी होती आणि आलेलो त्या निमित्तानं. पालखी तर 12 वाजता येऊन गेली, पण संध्याकाळी आम्ही आलो जरा दाबोळ बंदर फिरण्यासाठी. आई चंडिका देवीच्या पण दर्शनाला गेलो. पण आज खरं तर आज रात्री आम्ही असंच मजा आठवण म्हणून थोडीशी चिकन पार्टी वगैरे करणार आहोत. सो गावाकडची ही धमाल असते ती तुमच्यापर्यंत दाखवतो आहे. गावाकडे कशा पोरांची धमाल असते किंवा एक आठवण असते, ही आठवण तशीच ताजी राहण्यासाठी ही व्हिडिओ आहे, आठवणीचा उजाळा म्हणून. आता सनसेट पॉईंट होतो आहे, सनसेट होतो आहे आता दाबोळ बंदरावरचा. सो हे सगळं बघण्यासाठी आलेलो, जाम फोटो वगैरे काढलेले इकडे या दाबोळच्या धक्क्याला लागलेल्या बोटी. आता माझ्यासोबत ऋतू आहे, चिकन आणायचं आहे ना. चिकन थाई. आज ऍक्च्युली चिकन कौल फ्राय करायचंय. तुम्ही खाल्लाच आहे कधी चिकन कौल फ्राय? ना, पहिल्यांदा टेस्ट. चिकन कौल फ्राय करूया. चिकन पार्टी बोलत होते, काहीतरी वेगळं. कौल फ्राय तिकडे कौला धुवून ठेवलेली आहेत पोरांनी. आता इकडे चिकन घेऊन जायचं आहे आणि बनवायची आहे. मजाच वेगळी असणार आहे, रात्रीची धमाल येणार आहे. मामीनी उपवास सोडलेला आहे. आज मुद्दा उपवास मंगळवारचा मंगळवार लागते. किती अरे बस आग होईल तोंडाला. अरे ओके, हा चिकन मसाला वरण चिकन. तू चाळीस गाडी गेलीस आहे ना आपलं, चालतोय धंदा मजबूत. मीठ आणून द्या, आणून द्या. हे असे दिवस एक सारखे येत नाही. सर्वजण एकत्र आल्यावर ही अशी मजा पाहायला मिळते. गावाकडे ही धमाल प्रत्येकाच्या गावोगावी असते. आज चिकन कौल फ्राय करण्याचा बेत अचानक ठरला. 6-6 महिन्यांनी सगळे मित्र परिवार आज पुन्हा एकदा गावाला भेटले आणि या गावच्या वातावरणात असं चिकन पार्टी करणं म्हणजे एक योगायोगच. गावाला नदीत पोहणं असू दे किंवा गावच्या जंगलात फिरणं असू दे किंवा जंगलातली पार्टी असू दे, गावाकडं सगळ्या गावामध्ये अशी असते आणि ही मजा गावाकडची वेगळीच असते. आज तीच फिलिंग्स गावाकडचे ही आठवणीनं उजाळा राहावा म्हणून ही व्हिडिओ. मस्त की आता चूल पेटलेले इथं बाजूलाच फाटी आहेत आणि इथं चूल ऍक्च्युली होतीच. इथे गरम पाणी वगैरे तापत ठेवायचं. हा परसा बघा, घराच्या बाजूचाच आहे सगळी परसावर. आता इकडे थोड्याच वेळात चिकनची पार्टी होणार आहे. हे बघा. पहिलं खाणार तो निखिल.
मस्त आपल्या इकडं चिकन कौल फ्राय होतोय मस्त. हे आतापासूनच हा कौल जो फुटला, जुनी कौलं होती आणि आग भरपूर झाली त्याला, दोन कौलं फुटली, हा तिसरा आहे काय माहिती. हा कौल फुटला तर वाट लागेल, अजून एवढा चिकन बाकी आहे. चिकन आता ना मित्रांनो, चिकन बघायला फक्त इकडे चार टाकली आहेत आणि खायला आता वास वासलेली आहे तिला आता सगळी. आता बघ इथे 1, 2, 3, 4, 5, 6 जण आम्ही तिघ. पण आता पण बघा, कौल फुटला ना तर काहीच नाही होऊ शकत, प्लॅनच कॅन्सल. अजून चार कौल आणू. एक तयार करूया का तोपर्यंत दुसरी कुठला तर. फायनली ही कौल टिकलेत, मगाची कौल सगळी गेली, दोन फुटली, आता आहे अजून बराच आहे. हा बघा तर हा एवढा इकडे काढून ठेवलेला आहे. ढापायला येतात अशी माणसं अशी. उपास आहे, उपास आहे. आज लेकर माझा उपास आहे म्हणून तर आम्ही मुद्दाहून केला, मुद्दाहून गेलो. मी 12 नंतर खाणार आहे, मी 4-5 लपवून ठेवणार आहे. असं काय असं नाही, असं ना रेकानो असं कसं करणार. येतोय येतोय घेऊन यायला काय होते. फायनली चिकन झालेला आहे, म्हणजे आणलेला 2.5 किलो, त्यातला फक्त 1/2 किलो उरलेला आहे. बाकीचा पुट्टा लंपास झाला जो आम्हालाच नाही माहिती आहे, एवढंच आहे. खातच काय कसं आहे तू माझा कालीच माझा. अरे कालीच आम्हाला आवडतो, एवढूस एवढूस कसा. मामी सोबत आम्ही चिकन पार्टी केलेली आहे. तुम्ही ज्याचा उपवास आहे त्यांनी फक्त वास घ्या, ज्याचा उपवास आहे त्यांनी फक्त वास घ्या, आम्ही खातो. मामीने सोडला उपवास, मला वाजे ना. म्हणजे काम करायला आली ना, पण खायला सांगू शकतो की म्हणजे चिकनचा उपास करणे ह्या दोघी आहेत. तर मित्रांनो, दुसरा दिवस आणि आजोळात तर आहे. आजोळात येऊन खूप छान वाटतं आणि शांत थंड जुन्या अशा आठवणी आहेत. पण आता काय माहिती का, मोठा झालोय. लहानपणी आहे ना बरीच मुलं असायची आणि आता आहेत, पण सगळी मोठी झाली आणि प्रत्येकाला जबाबदारी आल्या. जो तो आज सकाळी पण मुंबईला गेले, काही जणं काल रात्रीच गेले, कारण नोकरी सांभाळून सण समारंभ पार पडतात आणि सुट्टी काढून येतात. आलेले अर्धे गेले, दादा वगैरे सगळं गेले, तर मी संध्याकाळीच व्लॉग चालू केला. आणि आज मस्त रिलॅक्स होतो, जरा थंड होतो, सकाळी अलर्ट वगैरे झालेली आणि जरा गोळ्या औषधं चालू आहेत माझ्या, त्यामुळे गोळ्या खाऊन पण गुंगी येत होती, झोपलेलो आज. आज संध्याकाळी व्लॉग चालू केला आहे. ॲक्च्युली खरं तर संध्याकाळी झोपून उठलो ना गावाकडे, झोपून उठल्यावर असंच मस्त थंड अशी हवागार होते. आता हा इकडं वडवाडीत जातो रस्ता आणि हा खाली रस्त्यात, हा इथं आमची वाडी आहे. मस्त असं थंड असं वातावरण राऊंड मारतो आज. आणि आज संध्याकाळी ना आता आमच्या म्हणजे प्रत्येक गावाची वेगवेगळी परंपरा असते, तर आता इथे आहे ना साणं भरतात, म्हणजे दरवर्षी असते, प्रत्येक गावची परंपरा असते, साणं भरण्याची परंपरा आहे. म्हणजे छोट्याशा वाडीत सध्या देवळात पण भरतात, तर इथं साणं भरण्याची पद्धत आहे, ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. Thank you.
बाई आई कर्मकार धरण कर धरण की काल काय जा काय सत्य जो पुण्याची पांडरबा कलबाई कालेश्वरी बाई माया आईची आज तुझी वर्षाची साना भरलेली आहे मान्य करून घे राऊत घराण्याची सर्वांची आता चुकी झाली असेल ती बाई तू मान्य करून घे पैसा रुकायला एज बरकत दे अर्धेशी परदेशी असतात त्या पाठीशी उभा राहा विघ्न येतील दूर कर आणि सर्वांना सुखपती ठेव अर्धेशी परदेशी असतात त्या पाठीशी उभी राहा पुढच्या वर्षीच्या सानेपर्यंत आपल्या भावकीला सुखपती देशील आनंदाचे दिवस दाखवशील आनंदाने आपली सेवा करून घेशील. चला फायनली आज जेवाय काय आज मच्छी मग काय मच्छी म्हणजे खावटी नाही आज रात्री पाहिजे वडा पाहिजे अंजुमा चला तर संध्याकाळ झाली आता इकडे साना भरलेला आता बघा याच गावाला आता आहे आणि बाकी सगळी मुंबई हा बाकी सगळी जातील आम्ही तर गुंगवण्यातच राहते आम्ही इथंच राहणार तुम्ही इथंच राहणार ना राहणार मी तुमच्याकडे येईन तेव्हा मला जेवायला काय देणार आज येतो ना आज यार मच्छी आज काय आज काय चिकन उद्या आज यार उद्याला येणार हा उद्याला येणार उद्या गोड जेवण उद्या गोड रोज टाकतो मच्छी बटर पुरणपोळी दे शेंगा दे असं काय जावं सांगता तुम्ही चालेल मग येतो मी ठीक आहे बघा ही पण आमची वडवडीतली आजी आहे असूचीच होती पण गेलो ना इकडे आलो ना कधी की विचारपूस गावाकडची विचारपूस कारण यांचा पण माहेर असं होत आमचे ते पूजा पार्वत काका पुजारी आहेत ना त्यांचे मी पण कधी पण गेलो ना येताना असताना येत जाताना आवडी नाही बाबा आलास काय गेलास काय सगळी झालं सगळीकडे जातो किती वगैरे मी आठवण कुंडीत कधी जाशील माहितीये दत्त जयंतीला जब्बर कार्यक्रम चालेल तेव्हा तो व्हिडिओ करून चार दिवस असतो कार्यक्रम पालखी बिलकी फिरवतात ना राजस्थानला चला त्या मंडळी मी निघतोय आता आई आहे घरी होती मावशी म्हणून आईला जरा बरं वाटत होता चला आई मी येतो हा आता इकडनं सगळीच गेली दादा वगैरे गेला मी पण जातो आसूटला गेलो नसतो पण जरा काम आहे इथं जरा इंटरनेट कमी पडते सो घरी आसूटला जरा स्ट्रॉंग नेटवर्क आहे तिथं जाऊन बऱ्याच अशी कामं पेंडिंग आहेत ती करायची आहेत व्हिडिओसुद्धा अपलोड करायचे सो इकडनं आसूटला जायला लागते चला आता मी आसूटला जाते येता येता आसूटला नाही तुम्ही कधी जाणार मुंबईला मी सिमनला पण बाबा आहेत वरचे चला बाबा चला येतो मी हो हो नाही चला बाळ पट नाही जातोय काम करायचं कुठे हा हो निघालो असून राहते चला ये चल आसूटला आलो फायनली खरं तर वणव सुटले पण दिवस घरच्या आजी आजोबांना सोडून जावंसं नव्हतं वाटत पण काय करणार जरा यावं लागलं बाकी मी काही येतच राहतो महिना दीड महिन्याने माझी फेरी असतेच म्हणून वाटत नाही एवढं पण थोडं अपसेट व्हायला होतंच की आपली माणसांना तिकडनं सोडून येतो आणि ठीक आहे पुन्हा एकदा जाऊ मे महिन्यात त्याच्या अगोदर पण फेरी होते मी जेव्हा जेव्हा गावी येतो तेव्हा माझी वणव सुटला फेरी असतेच कधी ना कधी
दुसरं म्हणजे का आपली माणसं जेव्हा भेटतात म्हणजे बऱ्याच असा हा योगायोग नव्हता एकवेळी माणसं एकत्र आलेली आणि एकत्र भेटलं ही थोडक्यात एक अनुभव शेअर केला आणि जाम भारी वाटते हे फिलिंग्स खूप सांगण्यासारखी नाही अनुभवण्यासारखी आहे माझ्या आठीचं खूप मस्त कारण एव्हरी टाईम म्हणजे बघायला गेलं तर कोणत नसणार आणि सणाच्या निमित्तानं शिमग्याच्या निमित्तानं किंवा गणपतीच्या निमित्तानं सगळे एकत्र येतात ती वेळच भारी असते बाय द वे आजकालचा हा एक आठवणीचा ब्लॉग होता कसा वाटला अजून कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आपल्या कमी येत आहेत लेट येत आहेत समजून घ्या जरा मी काही कारणास्तव व्हिडिओ आपल्या कमी येत आहेत आणि लेटसुद्धा होत आहेत काही जरा घरची पण कारणं आहेत त्याशिवाय म्हणून जास्त व्हिडिओ पण नाही अपलोड करत आहेत तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू आपण नाही असंच कुठलं तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा. Thank you.